नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनःश्चेदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या या व्हर्च्युअल क्लास मध्ये आपण इयत्ता 6वी वर्गाचा सामान्य विज्ञान विषयाचा 5वा पाठ, ज्याचं नाव आहे पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म, याचा अभ्यास आपण या प्रासिकेतून करणार आहोत। तर हा पाठ सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला पहा, आपण आपल्या आसपास जर पाहिलं तर आपल्याला अनेक पदार्थ पाहायला मिळतात, बरोबर आहे? मग ते पदार्थ वेगवेगळ्या धातूपासून किंवा वेगवेगळ्या साधन सामग्रीपासून तयार झालेले आहे। प्रत्येक पदार्थाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे हे तुमच्या ध्यानात येईल, बरोबर आहे? पहा, जसं की लाकूड आहे, लोखंड आहे, बरोबर आहे, दगड आहे, प्लास्टिक आहे, अशा सारखे असंख्य पदार्थ आपण दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा वापर करत असतो, आपल्याला त्यांचा उपयोग होत असतो या पदार्थांचा, किंवा ते आपण पाहतो तरी कमीत कमी। तर या सर्व पदार्थांच्या अवस्था कोणत्या असतात किंवा काय गुणधर्म आहे? प्रत्येक पदार्थाची अवस्था वेगळी असते, गुणधर्म वेगळा असतो, तर याबद्दलची माहिती या पाठातून मी तुम्हाला देणार आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम मी पूर्वज्ञानावर आधारित एक प्रश्न विचारणार आहे, पदार्थांच्या स्थायू, द्रव व वायू अवस्थांची नावे लिहा। आता पदार्थांच्या तीन अवस्था असतात, जसे की स्थायू, द्रव, वायू। तर त्याच्यातलं जे पाण्याची स्थायू, द्रव आणि वायू या पाण्याच्या तीन अवस्थांची नाव लिहायचे। मग आता स्थायू रूपात पाणी आपल्याला पहा, याचं उत्तर सांगतो तुम्हाला मी, तुम्ही स्थायू रूपात पाणी आपल्याला कशात आढळतं? त्याला बर्फ असं म्हणतो आपण। द्रव रूपातलं पाणी, बरोबर आहे, आणि वायू रूपातलं वाफ। म्हणजे पहा, स्थायू, द्रव आणि वायू या तीन रूपामध्ये पाणी या अवस्थेत आढळत। स्थायू रूपात बर्फ, द्रव रूपात पाणी आणि वायू रूपात वायू रूपात वाफ, अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला आढळत। तर आता पदार्थांच्या अवस्था आणि अवस्थांतर कशाला म्हणायचं हे पाहून घेऊयात आपण। त्याच्यासाठी एक साधा सोपा प्रयोग करायचा आहे, जो की तुम्ही अगोदर सुद्धा तुमच्या बघण्यात असेल किंवा तुम्ही केलेला असेल। आपल्या घरात मेणबत्ती असते जी की लाईट गेल्यावर आपण पेटवतो, किंवा वाढदिवसाला तुमची जी मेणबत्ती आलेली असते, शक्यतो हा प्रयोग घरी करू नका, फक्त समजून घ्या। ह्या मेणबत्तीला काय करायचंय, ह्याचे जे तुकडे राहिलेले आहेत हे तुकडे घ्यायचे आणि तापवून घ्यायचे। मग ह्या मेणबत्तीला त्या तुकड्यांना तापवल्यानंतर या मेणबत्तीचं काय होईल, या तुकड्यामध्ये काय बदल झालेला दिसेल? तर त्या मेणबत्तीच्या त्या तुकड्याचं तुम्हाला द्रव पदार्थात रूपांतर झालेलं दिसेल, म्हणजे थोडक्यात आपण पाणी झालंय असं समजूया तुम्हाला समजण्यासाठी, त्याचं द्रव रूपात रूपांतर झालं आहे। मग आता ह्या कृतीमध्ये, ही कृती करत असताना पहिल्यांदा मेन, हा मेन जो होता तो कसल्या अवस्थेत होता? एक नंबरला त्याची अवस्था होती स्थायू, बरोबर आहे। परत ही मेन दोन नंबरला, जेव्हा उष्णता त्याला दिली आपण, उष्णता दिल्यावर त्याची, लक्ष देऊन पहा, त्याची अवस्था काय झाली? द्रव झाली, बरोबर आहे, लक्ष देऊन ऐका ही गोष्ट। मग आता वरील कृतीमध्ये पहिली अवस्था मेनाची कोणती होती? स्थायी रूपात होती। त्याला जेव्हा आपण उष्णता दिली तेव्हा तिची उष्णता दिल्यावर त्याचं रूपांतर कशात झालं? द्रवात झालं, म्हणजे त्याचं अवस्थांतर झालं असं आपण म्हणूया, बरोबर आहे। आता ही वाटी परत थंड होऊ द्या, परत थंड झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशात होईल? तर बघा, मेन तीन नंबरला ह्याचं रूपांतर थंड झाल्यानंतर, थंड झाल्यावर, आता हा मेन द्रवात गेलाय, द्रवातून थंड झाल्यावर तो परत कशात येईल? स्थायी रूपात आपल्याला दिसेल। मग पहा, याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की पदार्थ जेव्हा एक आपलं रूप किंवा एक अवस्था बदलून जेव्हा दुसऱ्या अवस्थेत किंवा दुसऱ्या रूपात जातो, त्या क्रियेला पदार्थांचे अवस्थांतर असं झालं आपण म्हणतो। मग पहा, पहिल्यांदा आपण मेन घेतलाय, तो घट्ट स्वरूपात ज्याला आपण स्थायी रूप म्हणूया होता, त्याला उष्णता दिली, उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर द्रव पदार्थात झालं, बरोबर आहे। परत थंड झाला तो पदार्थ थोड्या वेळाने, परत त्याचं स्थायूमध्ये अवस्थांतर झालं। यावरून आपल्या लक्षात येतं, पदार्थ एक अवस्था बदलून
जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेला पदार्थाचं अवस्थांतर असं म्हटलं जातं. पहा मग आता आता तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो. आता हिवाळा किंवा थंडीचे दिवस चालू आहेत. स्पिरिट, कापूर, पेट्रोल, तूप, खोबरेल तेल, डांबर गोळ्या, नवसागर हे जे पदार्थ आहेत, आता हे तुम्हाला याच्यातले बरेचसे पदार्थ माहित आहेत. पेट्रोल माहित आहे, कापूर माहित आहे जो की आपण देवाला आरती करताना वापरतो, स्पिरिट पण काही जणांना माहित असेल, बरोबर आहे, तूप माहित आहे, खोबऱ्याचं तेल माहित आहे, डांबर माहित आहे, डांबर गोळ्या सॉरी डांबर डांबर नाही डांबर गोळ्या जो की आपण कपड्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवतो किंवा वास येण्यासाठी आपण जिथे दुर्गंधी येते त्या ठिकाणी चांगला वास येण्यासाठी डांबर गोळ्या ठेवतो. नवसागर, नवसागर तुम्हाला माहित नसेल. तर हे जे पदार्थ आहेत ते तुम्ही पाहिला असता. तर या पदार्थामध्ये आता हे जे मी पदार्थ सांगितलेले आहेत या पदार्थामध्ये कोणते पदार्थ थंडीमध्ये गोठलेले आपल्याला सांगता येतील? तर आपल्याला ह्याच्यामध्ये सांगता येईल खोबरेल तेल. पहा थंडीचे दिवस चालू आहेत, आता डोक्याला लावायचं जे खोबरेल तेल आहे ते आळून बसलेलं दिसतं. तसंच तूप हा पदार्थ सुद्धा आपल्याला आळून बसलेला किंवा घट्ट झालेला थंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तूप. परत अजून कोणता पदार्थ आपल्याला थंडीमध्ये हे झालेला दिसेल? तर हे दोनच पदार्थ आपल्याला घट्ट स्वरूपात किंवा जाम झालेले आपल्याला दिसतील. तर पहा कोणत्या द्रवाचे वायू रूपांतर झालेले पाहिले आहे तुम्ही? पहा आता ह्या द्रवाचं वायू रूपांतर, आता द्रव मध्ये कोणता होता आपल्याला? स्पिरिट. पहा आता तुम्ही लक्ष देऊन पहा, डॉक्टरकडे जर तुम्ही गेलात तर डॉक्टर अगोदर इंजेक्शन देण्याच्या अगोदर कापसाला एक स्पिरिट लावून आपल्याला ज्या ठिकाणी इंजेक्शन द्यायचं, समजा दंडाला इंजेक्शन द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तो स्पिरिटचा स्वॉप फिरवला जातो. तर त्या ठिकाणी आपल्या दंडाला तिथं तुम्हाला थोडं पाणी लागल्यासारखं थंड जाणवतो आणि थोड्या वेळात लगेच तिथं काहीच दाखवलं जात नाही किंवा दर्शवलं जात नाही. तर ते काय होतं? ते स्पिरिट हवेमध्ये उडून झालेलं आहे. म्हणजे पहा कोणत्या द्रवाचं स्पिरिट द्रवाचं वायू रूपांतर आपल्याला झालेलं पाहिलं येतं. तसंच पेट्रोल टाकताना सुद्धा बघा तुम्ही गाडीत किंवा घरी जर एखादा आपल्या पेट्रोल आणलेलं असेल की अँडमध्ये भरून ठेवलं असेल तसं तो पण जर थोडं फार उडा असेल तर ह्या पेट्रोलची सुद्धा वाफ झालेली किंवा या द्रवातून डायरेक्ट वाफेत रूपांतर झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. तसेच कोणत्या स्थायूचे परस्पर वायू रूपांतर झालेले पाहिलं आहे? आता पहा स्थायूचं डायरेक्ट वायूमध्ये, मग आता त्याच्यामध्ये कापूर, आपल्या घरातला कापूर पहा त्याला उघड्या अवस्थेत ठेवा, त्याची मोठी जर गोळी असेल डांबर गोळी असेल तर तिचं कालांतरानं ते शून्य झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे त्या डांबर गोळीचं किंवा कापराचं रूपांतर डायरेक्ट स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेत झालेलं आपल्याला काय होईल दिसल. तसंच नवसागर या सुद्धा स्थायू पदार्थाचं अवस्थांतर डायरेक्ट द्रवात न होता वायूत झालेलं आपल्याला इथं पाहायला भेटेल. पहा मग पदार्थाला, एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर किंवा त्या पदार्थातील उष्णता काढून घेतल्यानंतर त्या पदार्थांचं काय होतं? अवस्थांतर होतं. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव किंवा वायू या तीन अवस्थेपैकी पदार्थ आपल्या सभोवताली पाहायला मिळतो. पहा आपल्या आसपास जेवढे बी काही पदार्थ आहेत ते स्थायू, द्रव किंवा वायू या तीन अवस्थेतच आपल्याला पाहायला मिळतात. तर आता पदार्थांचं अवस्थांतर काय होतं? एखाद्या पदार्थाला आपण जर उष्णता दिली किंवा त्या पदार्थात असलेली उष्णता काढून घेतली तर त्या पदार्थांचं काय होतं? अवस्थांतर होतं. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचं आहे. आता पहा असे होऊन गेले. 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्याच्या अवस्थांतर आणि त्या पदार्थात असलेल्या कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे काय केलेलं होतं? दाखवून दिलेलं होतं. पहा आता इथं आपल्याला काही एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता तुम्हाला इथं वाचून दाखवणार आहे आणि समजावून पण सांगणार आहे. पहा मुद्दे आहेत, उदाहरण दिले तिथं, आकार स्थायू द्रव वायू. पहा मग आता उदाहरणादाखल इथं लोखंडाचा तुकडा हा आपण स्थायू पदार्थात मोडतो म्हणून त्याला स्थायू म्हणूया. तर त्या लोखंडाच्या तुकड्याला, समजा हा हे डस्टर आहे, हे लोखंडाचा तुकडा आपण समजा, या डस्टरला एक स्वतःचा आकार आहे, बरोबर आहे, याला मी कसंही धरलं, समजा असं आडवं धरलं उभं धरलं, याला याचा आकार बदलला का? तर नाही, याचा आकार कायम राहिला आहे, बरोबर आहे. द्रव पदार्थ, आता द्रव पदार्थात पाणी, स्पिरिट आपण किंवा तेल धरूया, स्वतःचा आकार असतो का या पाण्याला स्वतःचा आकार असतो का? नसतो. कारण तुम्ही म्हणसाल असतो की सर असतो, पण कधी असतो? जेव्हा आपण त्याला एखाद्या विशिष्ट वस्तूमध्ये टाकू
किंवा त्या वस्तूचा आकार हे पाणी धारण करतं म्हणजे घागरीमध्ये भरले की ते घागरीसारखं दिसतं डब्यात भरले की डब्यासारखं दिसतं स्वतःचा त्याला विशिष्ट आकार नसतो जो ज्या भांड्यात टाकून त्याला त्या भांड्याचा त्याला आकार प्राप्त होतो म्हणजे कुठल्याही द्रव पदार्थाला तर आणि वायू आता या वायूमध्ये स्वतःचा आकार असतो का हवेला नसतो उपलब्ध असलेली सर्व जागा ही हवा व्यापते जेवढी काही उपलब्ध जागा असेल तेवढी हवा ही जागा व्यापत असते आता आकारमान पाहूया स्थायूला आकारमान असतं का तर थायूला ठराविक आकारमान असते आता हा स्थायू पदार्थ याला ठराविक आकारमान आहे बघायची लांबी रुंदी ठराविक आहे तसंच साखर वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो आता साखर असेल किंवा वाळू असेल किंवा इतर मीठ वगैरे असे काही पदार्थ असतील त्यांना जर आपण जमिनीवर ओतलं तर त्यांना काय होतो एक विशिष्ट प्रकारचा तो ढीग लागतो ज्याला आपण रास म्हणतो बरोबर आहे आता द्रवाला द्रवाला ठराविक आकारमान असते का तर ठराविक आकारमान नसते भांड्यातील ठराविक जागा ते द्रव पदार्थ व्यापतात सपाट पृष्ठभागावर जर हे द्रव पदार्थ आपण ओतले तर ते पसरतात आणि ज्या ठिकाणी उतार आहे त्या बाजूने किंवा त्या दिशेने ते वाहत जातात पहा आणि वायूला ठराविक आकारमान नसते भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचे आकारमान कमी जास्त होऊ शकतं तर पहा मित्रांनो या अशा पद्धतीने स्थायू आणि द्रव आणि वायू यांचे आपण आकार आकारमान कसं असतं याबद्दलची मी तुम्हाला उजरती माहिती दिली आहे तुम्ही पुस्तकातला तो तक्ता काढून त्याचं वाचन करा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या तासिकेमध्ये आपण पदार्था सभोवतालच्या अवस्थाने गुणधर्म या पाठात आपण पदार्थांच्या अवस्थाने अवस्थांतर कशा पद्धतीने होतं याचा अभ्यास इथे केलेला आहे स्थायू पदार्थ पाण्याच्या तीन अवस्था आहेत ह्या कोणत्या आहेत स्थायू द्रव आणि वायू स्थायू रूपामध्ये पाणी बर्फ आपण ज्याला म्हणतो असं द्रव रूपात पाणी आणि वायू रूपात वाफ असं पाण्याला आपण म्हणतो तर तिथं त्याच्यासाठी आपण एक प्रयोग सुद्धा पाहिला अवस्थांतर पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा पदार्थ दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेला आपण पदार्थांचा अवस्थांतर झाला असं म्हणतो त्याच्यासाठी मी तुम्हाला मेणाचं एक उदाहरण इथं सांगितलेलं आहे तसंच पदार्थात उष्णता दिल्याने किंवा पदार्थातील उष्णता काढून घेतल्याने एखाद्या पदार्थांचं अवस्थांतर होतं हे आपल्याला माहिती झालेलं आहे तसेच आपल्या सभोवती असलेला प्रत्येक पदार्थ हा स्थायू द्रव किंवा वायू या अवस्थेतच आपल्याला पाहायला भेटतो इथपर्यंतची माहिती आपण आजच्या या तासिकेमध्ये इथं पाहिलेली आहे राहिलेली जी काही माहिती आहे किंवा जो काही राहिलेला पाठ आहे तो आपण नंतरच्या तासिकेमध्ये इथं अभ्यासणार आहोत तोपर्यंत सर्वांना माझी एक विनंती आहे या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरी राहायचे सुरक्षित राहायचे या कोरोना रोगापासून स्वतःचा बचाव होण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन वेळोवेळी करायचे जसं की हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवायचे तोंडाला फेस मास्क बांधायचे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचे आणि सर्वात महत्वाचं गोष्ट तुम्ही घरी राहा सुरक्षित राहा तरच तुमचा या कोरोना रोगापासून बचाव होऊ शकतो स्टे होम स्टे सेफ